मोमेंटम म्हणजेच संवेगाच्या बदलाचा दर आणि बल एकमेकांना समतोल आहेत. फिजिक्सचा हा सिद्धांत आज आपण खूप सोप्या प्रयोगातून पाहणार आहोत. खाली पडत असणारी ही मण्यांची माळ पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे मणी ग्लासला अजिबात स्पर्श करत नाही. हा प्रयोग करण्यासाठी 15 मीटर लांबीची प्लास्टिक मण्यांची माळ, एक ग्लास एवढंच साहित्य आपल्याला लागेल. प्लास्टिकची माळ ग्लासमध्ये सावकाशपणे गुंडाळून ठेवा, जेणेकरून माळेचा गुंता होणार नाही. ग्लासमध्ये माळ तंतोतंत भरल्यावर शेवटचं टोक बाहेर लोंबकाळत ठेवा. आता जेव्हा ही माळ खाली पडू लागते तेव्हा यातला प्रत्येक मोती सुरुवातीला वरच्या दिशेला खेचला जातो, पण नंतर लगेचच त्याची दिशा बदलते आणि तो खाली येऊ लागतो. आता जेव्हा हे मोती वर जाऊन पुन्हा खाली येतात तेव्हा त्यांचा मोमेंटम म्हणजेच संवेग बदलतो आणि तोही खूपच कमी वेळात. त्यामुळे साहजिकच इथे जास्त बलाची गरज असेल, पण या प्रयोगात तर केवळ गुरुत्वाकर्षणामुळेच ही माळ खाली पडत आहे. दुसरा कोणताच फोर्स किंवा बल इथे मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक मोतीने खाली येण्यासाठी एक मोठा वक्राकार मार्ग शोधला, जेणेकरून संवेगाच्या बदलाचा दर कमी होऊ लागेल आणि गुरुत्वाकर्षणाच्या बलाला तो बॅलन्स करू शकेल. बघा, या चिमुकल्या मुलीसुद्धा किती एन्जॉय करतायत हा छोटासा प्रयोग.